आणि यानंतर बातमी आहे वज्रमूठ सभेसंदर्भातली. महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा नागपुरात होती आणि आज अजित पवार त्यामध्ये बोलणार नाहीत. राष्ट्रवादीकडून जयंत पाटील आणि अनिल देशमुख बोलणार आहेत. तर महाविकास आघाडीची वज्रमूठ भक्कम आहे असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय. तर ही राज्याच्या राजकारणाला दिशा देणारी सभा असेल असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केलाय. मला खात्री आहे की राष्ट्रवादीची सुद्धा काही वेगळी भूमिका नाही. अनेक वेळा माननीय शरद पवार साहेबांनी हे क्लिअर केलेलं आहे, स्पष्टपणे केलेलं आहे आणि ते स्पष्टपणे सांगता येतं. अशा वेळेस त्यांची काही भूमिका वेगळी आहे आणि महाविकास आघाडीत काहीतरी वेगळं घडतं आहे असं बिलकुल नाही. आमची वज्रमूठ आहे, भक्कम राहणार आहे आणि आम्ही यशस्वी होणार आहोत. नागपूरची सभा सगळ्यांसाठी महत्वाची, महाराष्ट्राच्या पुढल्या राजकीय भविष्यासाठी महत्वाची. तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित. मेरी माताजी आदरणीय निर्मला देवी जी, उन्हें कभी भी कष्ट होता था तो वो होम्योपैथी मेडिसिन लेती. होम्योपैथी जो है तकलीफ जड़ से निकालती है, उसके लिए वो फेमस है. नमः होम्योपैथी आरोग्य संजीवनी. उपस्थित रहे माननीय उद्धव ठाकरे इथे 4:30 च्या दरम्यान पोहोचतील. त्यांचं प्रमुख भाषण आहे. नाना पटोले येत आहेत, जयंतराव पाटील आहेत, अजितदादा पवार आहेत, तिन्ही पक्षाचे प्रमुख लोक उपस्थित आहेत. प्रांताध्यक्षांनी मला सांगितलं की आपलं ठरलंय तर आपण ठरल्याप्रमाणे वागू. आता इथं मात्र आम्ही आमच्यातर्फे जयंत पाटील आणि अनिल देशमुख साहेब भाषण करतील, कारण विदर्भातली सभा आहे. अनिल देशमुख विदर्भातले आहेत आणि जयंत पाटील आमच्या पक्षाचे प्रांताध्यक्ष आहेत. सह्याद्रीची उंची म्हणजे